नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये तुम्ही समाविष्ट झालेला आहात. बाजरी, भुईमूग, कापूस, मूग, सोयाबीन, मका, कांदा इत्यादी पिकाकरता तुम्ही विमा भरलेला आहेत. परंतु विमा भरलेला आहे, आपत्ती घडलेली आहे, आपत्ती घडल्यानंतर तुम्ही विमा कसा मिळवाल त्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहे, त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, तुम्ही 1 जुलै ते 23 जुलैपर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. सर्व पिकांमध्ये तुम्ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी विमा कंपन्यांकडे अर्ज केलेले आहेत. परंतु प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या काय आहेत ते बघूया. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान व नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान, काढणी केल्यानंतरही नुकसान या नुकसानीमध्ये धरल्या जाणार आहेत इत्यादी बाबींकरता विमा संरक्षण हे विमा कंपनीमार्फत देण्यात येते. हे होते नुकसान कोणकोणत्या बाबींकरता मिळणार आहे ते तुम्हाला मी आता सांगितलेले आहे. तसेच 1 जुलै 2021 रोजी कृषी आयुक्तालयामार्फत वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. काय आहे ते बघूया. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2021 स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपन्यांना द्याव्यात. हे अत्यंत महत्त्वाचे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. खरीप हंगाम 2021 प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवली जात आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की 2021 प्रधानमंत्री पीक विमा योजना ही संपूर्ण राज्यभरात राबवली जात आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमीच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूतकलन, विमा संरक्षित क्षेत्र, जलमय झाल्यास, ढगफुटी झाल्यास, वीज कोसळण्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. माहे जुलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे नुकसान झाल्यास निदर्शनास येत आहे. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसारख्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टीने भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपल्याला दिसून येत आहे. विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासांमध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे हे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंना जर तुम्ही 72 तासाच्या आत विमा कंपनी किंवा महसूल किंवा कृषी विभाग यांना जर कळवले नाही तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी खूप अडीअडचणी येऊ शकतात. तसे दुसरा आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमीअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक किंवा बँक किंवा कृषी व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणे हे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांचे ज्या सर्वे नंबरमध्ये कोणत्या पिकाचे नुकसान झालेले आहे हे बँक आणि कृषी किंवा महसूल विभाग आणि विमा कंपनीला कळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु तेही 72 तासाच्या आत टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विमा कंपनीला, कृषी किंवा महसूल विभागाला कळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय तुम्हाला नुकसान भरपाई भेटण्यासाठी अडचणी येणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे गारपीट,
ढगफुटी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले असेल किंवा आग लागलेली असेल, वीज कोसळल्यामुळे जर नुकसान झालेले असेल, या बाबीमध्ये जर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी पीक नुकसान झाल्यापासून 72 तासादरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे क्रॉप इन्शुरन्स ॲप या ॲपद्वारे विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरूपात विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयात किंवा कृषी महसूल विभागास देणे हे महत्त्वाचे आहे. याबाबतचे तुम्ही तात्काळ नजीकच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय असो किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असो किंवा उपविभागीय कृषी कार्यालय असो किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय असो महसूल विभागाशी तुम्ही संपर्क साधू शकतात. तुम्ही कोणत्याही प्रकारे 72 तासाच्या आत या सर्व कार्यालयाशी संपर्क साधणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही ह्या कार्यालयांना कळवले नाही तर तुम्हाला विमा मिळण्यासाठी खूप अडीअडचणी येणार आहे. त्यामुळे तुम्ही 72 तासाच्या आत कोणत्याही विभागाला कोणत्याही कार्यालयाला कळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर ही होती शेतकरी बंधूंनो काही पीक विमा योजनेसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कृषी विभागाशी निगडीत नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.